आज कोरोनाचा कठीण काळ सुरू असताना मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन ऑक्सिजनचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्याला जाणवतोय. तर शिर्डीत कोविड सेंटरमधील स्टाफची कमतरता अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा डोंगर आवासून उभा आहे. अशातच ज्याला कोरोना झालाय त्यांच्या नातेवाईकांचाही हॉस्पिटल मेडिकलचे बिल भरताना त्रेधा उडतंय. रुग्ण जर जास्त सिरियस झाला तर त्याला एका दवाखान्यातून दुसरीकडे हलवण्यासाठी रुग्णवाहिका खूप महत्वाची असते. त्यात शहरात रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत असून रुग्णवाहिकेचा दरही सामान्यांना परवडत नाही. अशा अनेक समस्या भेडसावत असताना एक हात मदतीचा पुढे करत एक दिलासादायक कार्य शिर्डीतील अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेनं हाती घेतलंय. साईबाबांच्या सबका मालिकेक या संदेशाचा पुन्हा एकदा प्रत्यय शिर्डीकरांना आला असून अब्दुल कलाम सामाजिक संस्था शिर्डी यांच्या वतीनं नागरिकांना आता जवळ अंतर असेल तर मोफत आणि लांबच्या प्रवासाला अगदी माफक दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत अब्दुल कलाम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महमूद सय्यद यांनी अधिक माहिती दिली आहे. आज भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्था मागील 8 वर्षापासून अम्बुलन्स सेवा आम्ही मोफत सेवा देत आहोत. सध्या कोरोनाची तीव्र स्वरूपाची लाट आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन तर सोडा पण त्यांना बेड मिळणं ही कठीण झालेलं आहे आणि ॲम्ब्युलन्सवर ताण पडत आहे. संस्थेचे दोन्ही ॲम्ब्युलन्स आम्ही आज मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोफत देण्याचा निर्णय म्हणजे फक्त पेट्रोल टाका आणि घेऊन जा आणि मग ते कोपरगाव असू, राहता असू, शिर्डी असू, पूर्ण अहमदनगर जिल्हा यासाठी आम्ही जिल्ह्यासाठी मोफत सेवा देत आहोत आणि लवकरच या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवाही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आमचे रुग्णवाहिका चालक दादाभाई इनामदार आणि अन्सारभाई शेख हे 24 तास सेवा हे देणार आहेत. तर आमचा मोबाईल नंबर 9893883 आणि सेवर मी एवढंच सांगू इच्छितो, घरी राहा आणि सुरक्षित राहा. मोहतरम महमूद सय्यद भाई ने जो ॲम्ब्युलन्स से मुतालिक चीज़ें बताई हैं कि 24 घंटे जो है वो सेवा देंगे ये कोरोना महामारी में और साथ ही उसमें ऑक्सीजन की जो है उपलब्धि भी रहेगी, ये बहुत बड़ा और अजीम काम है. इस रमज़ान महीने के अंदर जहाँ पर हर इबादत का सवाब डबल हो जाता है तो खिदमत खल्क और भी अजीम हो जाती है. और प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खिदमत खल्क को जो है बड़ा अजीम कारनामा जो है कहा है कि अल्लाह के नबी ने फरमाया कि हर मुसलमान जो है इंसानियत की खिदमत करे और ये इंसानियत की खिदमत जो है ये सवाब जारिया होती है. आगे चल कर के दुनिया से जाने के बाद भी जो है इसका पुण्य इसका सवाब मिलता रहता है. लिहाजा महमूद भाई ने जो काम शुरू किया है हम दुआ करते हैं कि अल्लाह ताला इसके अंदर जो है उनको कामयाबी अता करें और ज़्यादा से ज़्यादा लोगों को जो है इससे फ़ायदा पहुँचाए. प्रतिनिधि प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा तकटे, OS News शिर्डी.